देशभरात लोकसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते आणि या आचारसंहितेमध्ये आपले सण किंवा आपल्या दैवतांच्या जयंत्या या साजरा करण्यामध्ये कुठली अडचण येऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीने मी आज मागणी करतोय, कारण ह्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शिवजयंती जी तिथीप्रमाणे येते आणि शिवसेना फार मोठ्या प्रमाणात साजरी करते, तसंच आंबेडकर जयंती ही देखील फार मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये उत्साह साजरी केली जाते आणि ही ह्या दोन्ही जयंत्या साजऱ्या करताना त्याचबरोबर रमजानचा महिना चालू झालेला आहे आणि त्याचे कार्यक्रम असतील, काही विविध धर्मियांचे कार्यक्रम असतील, या सगळ्या कार्यक्रमांना आचारसंहितेचा कुठे फटका बसू नये म्हणून आम्ही सरकारकडे ही मागणी करतोय की यांच्या ज्या सगळ्या परवानग्या आहेत, या उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आहेत, याच्यासाठी एक खिडकी योजना ताबडतोब लागू करावी, कारण आता बरेचसे कर्मचारी हे सगळे निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे फार अडचण होणार आहे सगळ्या मंडळांना, जे उत्सव साजरे करणारे जे प्रेमी लोक आहेत यांना सगळ्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे सरकारकडे की ह्या सगळे हे सगळे उत्सव साजरे करताना एक खिडकी योजना लागू करावी, जेणेकरून लोकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत। मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर सरकार या गोष्टीची गंभीर दखल घेऊन तात्काळ एक खिडकी योजना चालू करेल। आता विचारा, तुम्ही सरकारकडे एक खिडकी योजनेची मागणी करतात पण निवडणूक आयोगाला काही पत्रव्यवहार करणार असतात का? निवडणूक आयोगाला देखील पत्रव्यवहार करणार, कारण शेवटी निवडणूक आयोग या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहे ज्यावेळेला, कारण शेवटी निवडणूक आयोग परवानग्या देत नाही, परवानग्या देण्याचं काम सरकारी यंत्रणा करतात, त्या परवानग्याचा भंग जर झाला असेल तर निवडणूक आयोग सूचना देते की कायद्याप्रमाणे कारवाई करा, परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की एखादा कार्यक्रम करायचा असेल तर बाकीच्या वेळेला परवानग्या घेणं थोडं सोपं असतं, परंतु निवडणुकीमध्ये आचारसंहितेचं काटेकोर पालन केलं जातं। आचारसंहिता म्हणजे कुठला कायदा नाही आहे, ती मार्गदर्शक तत्व आहेत आणि ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये सगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात, परंतु बऱ्याच अधिकाऱ्यांना किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना याची योग्य ती माहिती नसल्यामुळे किंबहुना त्याचं पूर्णपणे ज्ञान नसल्यामुळे फार हेलपाटे घालायला लागतात लोकांना, आचारसंहिता चालू आहे परवानगी देता येणार नाही, आचारसंहितेमुळे असं होणार आहे, आचारसंहितेमुळे तसं होणार आहे। आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांसाठी केलेली ती संहिता आहे, हा काही कायदा नाही। कायदे तर जे आहेत नियमाप्रमाणे, म्युन्सिपल ऍक्ट असेल, पोलीस ऍक्ट असेल, आयपीसी असेल, हेच कायदे आहेत, परंतु त्याचा एवढा भाव केला जातो आणि ह्या कार्यक्रमाच्या उत्सवावरती पाणी फिरलं जातं आणि म्हणून माझी मागणी आहे, निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहूच पण आमची मागणी सरकारकडे आहे की सरकारने ह्या सगळ्या यंत्रणा एकाच खिडकीखाली आणाव्यात जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही। तुम्ही म्हणालात की निवडणुकीची आचारसंहिता जाहीर आता काही दिवसच आहेत किंवा काही तास आहेत, महायुती किंवा महाविकास आघाडीचं अजून जागा वाटप जाहीर झालेलं, महाविकास आघाडीचं जागा वाटप कधी जाहीर होऊ शकतं? नाही, याबाबतीत महाविकास आघाडीची ज्यावेळेला अंतिम निर्णय होईल त्यावेळेला तिन्ही जेवढे पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत ते पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करतील। वंचितचा अजून देखील मॅच सुरू आहे महाविकास आघाडीसोबत, तुम्ही असं वाटतं? नाही, याच्या बाबतीत माझं मला काय वाटतं फार महत्वाचं नाही आहे, याबाबत चर्चा काय होते, सगळ्या पक्षांच्या सोयीचं काय आहे, शेवटी याच्यामध्ये निवडणूक जिंकणं हा देखील एक मोठा क्रायटेरिया असतो आणि म्हणून हे सगळे बसून जे नेते बसून याच्यावरती चर्चा करतायत यांची जेव्हा अंतिम चर्चा होईल त्याच वेळेला हे सगळे निर्णय होतील, कोणाला किती जागा, कोण कुठल्या जागा लढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये वंचित असतील, बाकीचे आणखीन कोण आम्हाला जे
सहकारी पक्ष मदत करणार असतील त्यांच्या बाबतीतला पण निर्णय त्याच्यात होईल. नाही, वंचितची भूमिका पण अडचणीची वाटते का ज्याप्रमाणे तुमच्या बैठक बघा, जोपर्यंत कुठल्याही चर्चेचा शेवट होत नाही तोपर्यंत असं कुठलंही म्हणणं योग्य राहत नाही की अडचणीचं आहे सोपं आहे. प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाला वाढण्यासाठी संधी आहे का मी लढू नये, आणि त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. परंतु शेवटी सगळी गणितं बघूनच हे निर्णय केले जातात. तुम्हाला काय वाटतं की महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे आणि अजित पवार एनसीपी आहे, ज्या पद्धतीनं माहिती समोर येते आहे किंवा ज्या पद्धतीनं बातम्या येत आहेत, भाजप जास्त आग्रही जागांसाठी दिसत आहे. शिंदेबरोबर जे शिवसेनेत गेलेले 13 आमदार आहेत त्यांना तिकीटं मिळतील का, त्यातले काही उमेदवार चेंज होणार असंही म्हटलं जात आहे, तुमची काय माहिती आणि तुमची काय प्रतिक्रिया? बघा, ह्या बातम्या आम्ही तुमच्या माध्यमातूनच ऐकत असतो बघत असतो, परंतु महायुतीच्या बाबतीत खरं मी काय महायुतीचा घटक नाहीये, मी बोलणं योग्य नाही. पण आता प्रश्न आपण विचारलाच आहे म्हणून सांगतो की महायुतीच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष फार आग्रही असं दररोज दिसतंय, आणि हे आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो. कारण शिंदेनी ज्यावेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला फार वल्गना केल्या आहेत मोठ्या. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वाभिमानाने गेलेलो आहे, आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहे, आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांनी कधी झुकायला शिकवलं नव्हतं. आज यांना जेवढ्या जागा देतील तेवढ्या जागा यांना घेऊन गपचूपच बसावं लागेल. त्यांच्यात कोणाची हिंमत आहे अमित शहांना विरोध करून जागा घेऊन येण्याची? हे लोक घेऊन येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, शिंदेंनी ज्यावेळेला मुख्यमंत्री शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची, त्यावेळेला असं सांगितलं होतं माझ्याबरोबर येणाऱ्या सगळ्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, जर एकही माणूस पडला तर मी राजीनामा देईन. माझं म्हणणं हा राजीनामा आता लांबची गोष्ट राहिली, पहिले जेवढे तुमच्या बरोबर आले तेवढ्या जागा आणि त्यांना तिकीट तर मिळवून द्या, आणि जर त्याच्यातनं कोण पडले तर राजीनामा तयार ठेवा. कारण त्यांनीच सांगितलेलं आहे, पुन्हा ते तर म्हणतात मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतो आणि मी मराठा आहे, एकदा बोललो म्हणजे बोललो, तर आता बोललो तर त्यांनी तेवढं करून दाखवलं पाहिजे, तर त्यांच्यावरती त्यांच्याबरोबर गेलेल्या लोकांचा विश्वास राहील. नाहीतर विधानसभेला हे जे 40 गेलेले आहेत हे लोकसभेचं जर किंवा गणित बघतील त्यावेळेला या पुढच्या 40 आणखी 10 पक्ष 50 लोकांचं काय होणार आहे, हा प्रश्न निर्माण होणारच आहे आता. कारण आम्ही जे काही तुमच्या माध्यमातून ऐकतोय की 13 जागा तर त्यांनी 13 लोक तर खासदारकीला गेले, तुम चॅनलवरच कळतंय की 13 मिळतील नाही मिळतील, आणि मिळाल्या तर त्या सगळ्यांना निवडून आणलं पाहिजे, कारण त्यांनी जबाबदारी घेतली आहे निवडून आणण्याची. समजा उद्या पडले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल, कारण त्यांनी तसं कबूल केलंय की मी राजीनामा देईन म्हणून. आता तुम्हीच त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही असं बोलला होतात, पण तुम्ही पण विचाराल की नाही माझ्या मनात शंका आहे. नाही, पण 13 रिपीट होतील असं म्हटलं जातं ज्या जागा, पण जी एक जागांची अदलाबदल ज्यात काही उमेदवार आहेत त्यांचं रिपोर्ट कार्ड योग्य म्हणजे बॅड परफॉर्मन्स असल्यामुळे काहींचे उमेदवारी कापली जाईल, काही जागा अदलाबदली होतील असंही कळत आहे. विशेषतः उत्तर पश्चिमची जागा भाजपकडे जाऊन ठाण्यातली जागा शिंदे गटाला येईल आणि भाजप मुंबईत 5 जागा लढवेल. ठाणा ही जागा चर्चेची होऊ शकत नाही, ठाण्याच्या बदल्यामध्ये ही जागा होऊ शकत नाही. स्वर्गीय आनंद दिगेनी, मला माहिती आहे स्वर्गीय आनंद दिगेनी बाळासाहेबांना गळ घालून वेळ प्रसंगी ठाण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ देत, पण मी मागे हटणार नाही असं सांगून ती जागा घेतली, आणि तेव्हापासून ती जागा 2009 पर्यंत शिवसेनेने शाबूत ठेवली. 2009 आम्ही ती जागा हरलो, पण 14 पासून ती जागा परत आली. ठाणा हा बार्गेनचा मुद्दाच होऊ शकत नाही. ठाणा हा जर बार्गेनचा मुद्दा करायचा असेल तर दिगे साहेबांचा फोटो काढावा लागेल. ना मग तसं मग महाविकास आघाडीमध्येही आहे की उत्तर पश्चिम
उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकरांची उमेदवारी जाहीर केली, त्याचे पडसाद उमटलेले आहेत. संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय निरुपमचं स्थान काय सध्या काँग्रेसमध्ये? संजय निरुपमला स्वतःला निवडणूक लढायची आहे म्हणून संजय निरुपम आरडाओरडा करतोय. याचा परिणाम सध्या तरी काँग्रेसमध्ये होणार नाही का? कारण ज्या प्रकारे बघा, नेत्यांमध्ये काहीतरी बोलणं तर काही गोष्टींवर झालेलं असेल. आता जसं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे हे नाव काय नवीन सांगायची गरज आहे का? जसे काही काही वॉर्ड जे आहेत, जे पहिल्यापासून तुमच्याकडे आहेत, पारंपरिक तुम्ही लढताय, त्या वॉर्डवरती बार्गेन होऊ शकत नाही. ज्या सीट जिथे तुम्हाला वाटतं, आणि शिवसेनेने असं कधीच सांगितलेलं नाही आहे की एवढंच आम्ही लढू नाहीतर आम्ही राजीनामे देऊ, असा आमची भूमिका नाहीच आहे. आम्हाला जर वाटलं की जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आहे. न हरण्याची भूमिका शिंदेनी घेतलेली आहे, राजीनामा देण्याची भूमिका शिंदेनी घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आहे. आणि ठाण्याच्या बदल्यात कुठली जागा हा काय मुद्दाच होऊ शकत नाही. पण महाविकास आघाडीत शिवसेना 23 जागांवर लढेल अशी तुम्हाला खात्री वाटते का? कारण मला मी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाही, त्यामुळे मला नक्की सांगता नाही येणार की किती जागा शिवसेना लढेल, किती जागा काँग्रेस लढेल, किती राष्ट्रवादी लढेल, या प्रक्रियेमध्ये मी नाही. ते आपल्याला ज्यावेळेला नेते सांगतील त्यावेळेला कळेल. पण आपण महायुतीचा प्रश्न विचारला म्हणून मी हे बोललो, कारण त्याला पार्श्वभूमी आहे. त्या जागा खालीवर होतच असतात, जागा बदलल्या जातात, उमेदवार बदलले जातात, हा प्रोसेस आहे. परंतु शिंदेबरोबर गेलेले 13 जे खासदार आहेत ते आपल्याला बदलतील म्हणून गेलेले नाही आहेत, ते पुढच्या लोकसभेची हमी घेऊन गेलेले आहेत. त्यांनी पुढच्या लोकसभेची हमी घेतलेली आहे आणि ती हमी आता ह्यांनी टिकवली पाहिजे. उमेदवारी मिळाली नाही तर तुमचे दरवाजे उघडे असतील का त्या उमेदवारांसाठी? आमचे दरवाजे बंद आहेत हे उद्धव साहेबांनी किती वेळा सांगितलेलं आहे. आज भावना गवडींच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आहेत, त्यांना डिवसण्याची एकंदरीत काहीतरी फ्लेक्स बॅनर्स पण लागलेले आहेत अशी पण माहिती मिळते. ती तर पंतप्रधान मोदींची बहीण आहे, याच्यापेक्षा मी अजून काय सांगू. तुलाच तिकीट मिळेल की नाही असं गॅरंटी आहे मोदींची. जेव्हा बहीण राखी बांधते भावाला, ती रक्षणासाठी बांधते ना. आता तिचं रक्षण करण्याची जबाबदारी मोदींची आहे, तिने राखी बांधली आहे मोदींना. मुंबई उपनगरातील अजून दोन आमदार हे थेट एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना शिंदेच्या शिवसेनेत त्यांना प्रवेश दिला जाईल अशी कुठेतरी चर्चा चालू आहे. मात्र मुंबई उपनगरमधले जर आमदार बघितले तर हे जे आमदार आहेत मुंबई उपनगरमध्ये, हे आमदार बाळासाहेब ठाकरे असल्यापासून त्यांच्यावर काम करतात. मग तुम्हाला असं वाटतंय का कुठेतरी अस्वस्थ आहेत आमदार? बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आमदार खासदार लोकप्रतिनिधी हे जे पक्षाबरोबर मनापासून आहेत ते अतिशय ठाम आहेत. काही आमदार यंत्रणांच्या दबावाखाली घाबरून गेले असतील, काही लालचेपोटी गेले असतील, परंतु जे शिवसेनेबरोबर आहेत ते शिवसेनेबरोबर आहेत. आणि ह्या आमदारांना आमदार बनवण्याचं काम कोण करतं? शिवसैनिक करतात, शिवसेनाप्रेमी जनता करते. ती कोणाबरोबर आहे हे बघावं लागतं. आमचं मत असं आहे, अजूनही आम्हाला असं वाटतं 100% खात्री आहे की ती जनता किंवा ते शिवसैनिक जे लोकांना लोकप्रतिनिधी बनवतात कार्यकर्त्याला, ते आजही शिवसेनेबरोबर आहेत, ते उद्धव साहेबांबरोबर आहेत. आणि ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्त विचार करून चालणार नाही. रवींद्र वायकर यांनी शिंदेगडात प्रवेश केल्यानंतर जोगेश्वरी मधलं जे शिवसेनेचं संघटन आहे त्याच्यावर काय परिणाम होईल? ते सगळी शाखा प्रमुख पदाधिकारी आपण बघताय की ते शिवसेनेबरोबरच राहिलेले आहेत, ते उद्धव साहेबांबरोबरच राहिलेले आहेत. वायकर ज्या दिवशी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी ते गोरेगावच्या बैठकीमध्ये सगळ्याच्या सगळे पदाधिकारी हजर होते आणि त्यांनी तुम्हाला इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत की आम्ही उद्धव साहेबांबरोबरच राहणार आहोत. त्याच्यामुळे गोरेगाव आपल्या जोगेश्वरीतली शिवसेना ही कोणा एका वैयक्तिक मालकीची नाही, बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि इकडचे शिवसैनिक फार कडवट आहेत आणि ते मला वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीत ते हलतील. आजही ते मजबूतीने उभे आहेत, दररोज तिकडे बैठका चालू आहेत,
आणि सगळी यंत्रणा तशीच्या तशी आहे. आणि ते सुद्धा आता पुण्याचा निवडणूक लढणार अजूनही ठाम आहेत, कसं पाहते एकंदरीत संपूर्ण पदाकडे? नाही, लढावी त्यांनी आणि जिंकावी, शुभेच्छा आहे माझ्या त्यांना. विजय शिवतारे जिंकले तर आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे शिंदेंनी ज्यांना शब्द दिला नव्हता असा एक खासदार झाला, म्हणजे 13 सांभाळता येतात की नाही मला माहीत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण निवडून आणले तर विजय शिवतारेंचं कौतुक करावं लागेल. नाही, काही निवडणुकीनिमित्त काही सल्ला आहे का तुमचे माजी सहकारी आहेत? नाही, मी सल्ला देणं एवढा मोठा नाही आहे. मी शुभेच्छा देऊ शकतो त्याला आणि मी विजय शिवतारेंना शुभेच्छा देतो की त्याने पूर्ण ताकदपणाला लावून धडावी. ते स्वतःला पुरंदरचा वाघ समजतात. आता वाघ आहे, शेळी आहे, काय आहे ते आता थोड्या दिवसात कळेल. भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच खंत आपल्या मनातली बोलून दाखवली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक दिवसीय दौरा होतोय वाघवर आणि दापोलीमध्ये. हे दौरे अगोदरच ठरले होते. भास्कर जाधवांचं उद्धव साहेबांशी बोलणं झालेलं आहे. त्यांचे जे काही मनातले प्रश्न होते ते उद्धव साहेबांसमोर आलेले आहेत. उद्या स्वतः उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात जात आहेत आणि तिकडे भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आपल्याला दिसतील. किरीट सोमय्या यांनी देखील आरोप केले होते रवींद्र वायकर यांच्यावर. त्यानंतर रवींद्र वायकर देखील शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे आता नागडा पोपट काय बोलतो ते बघायचंय. आणखी एक, तुम्ही महापालिकेतलं राजकारणही पाहता, एक गोष्ट समोर येते आहे की महापालिकेतली टेंडर्स ही आता गुजराती भाषेतही मिळू लागली. बघा, आम्ही हे वारंवार ओरडतोय की महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये नेण्याचं षडयंत्र जे चाललेलं आहे. उद्धव साहेब देखील गेल्या काही दिवसापासून हे बोलतायत की गुजरातची काय आमचं भांडण नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातोय आणि गुजरातकडे वळवला जातोय, अक्षरशः महाराष्ट्रातले सगळे जे उद्योग येणारे होते त्याच्यातले तुम्हाला माहिती आहे, नावं घ्यायची गरज नाही, सगळे उद्योग गुजरातमध्ये गेले. आता सगळे गुजरातचे जे मोठे टेंडरवाले आहेत ते तर महाराष्ट्रात काम करतातच आहेत, परंतु त्यांच्या सोयीसाठी आता गुजरातीमध्ये टेंडर निघायला लागले. सत्ताधारी प्रशासकाच्या माध्यमातून महानगरपालिकेत लूट चालू आहे. साधी गोष्ट आपण बघताय की दत्तक वस्ती योजना होती, या दत्तक वस्ती योजनेचे साधारण 75 कोटी रुपयांमध्ये दत्तक वस्ती योजना होत होती, हजारोने कामगार काम करत होते. स्थानिक पातळीवरच्या ज्या काय बचत गट असतील, स्थानिक पातळीवरचे जे लोक असतील ते स्वच्छतेची कामं करत होती आणि दत्तक वस्ती योजनेचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होता. आमच्या काळामध्ये त्याला चांगलं बक्षीस देखील मिळायचं नेहमी. परंतु 75 कोटीमध्ये हा सगळा मुंबई स्वच्छ करण्याचं काम आता एकाच टेंडरमध्ये 350 कोटी रुपयाला देणार आहे. आता हे कोणाला मिळणार आहे? हे सत्ताधाऱ्यांची लागेबंदी ज्यांचे आहेत त्यांनाच मिळणार आहे. हे कळेल आता थोड्या दिवसात. टॉयलेट क्लिनिंगचं टेंडर काढलेलं आहे 1300 कोटीचं. एकच कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने सांभाळू शकतो? त्याचं जर विकेंद्रीकरण नाही झालं म्हणजे हा जो काय लुटायचा कारभार चालू आहे, थोड्या दिवसात मुंबई महानगरपालिका साफ करायची. बघा, त्यांना मुंबईबद्दल काय प्रेम असणार आहे? कुणाला प्रेम आहे? जो ओरिजिनल मुंबईकर आहे त्यालाच मुंबईबद्दल प्रेम असेल ना. आमचा तर जीव जळतो कारण मग आमची करिअरच मुंबईमध्ये झालेली आहे. परंतु ज्या पद्धतीने आयुक्तांच्या माध्यमातून हे जी काही लूट चालू आहे, FD तोडल्या जात आहेत. आता तर आपण बघताय की गोखले ब्रिज म्हणजे मॅन मेड डिझास्टर कसं असू शकतं? मला वाटतं जगाच्या नकाशात जाईल आता कदाचित तो मॅन मेड डिझास्टरची. जर जसं जगातली 8 आश्चर्य आहेत तशी जर मॅन मेड डिझास्टर जर काढायला गेलं तर कदाचित गोखले ब्रिज जाईल. असा वी ब्रिज वर आणि खाली कधी असतो का? हो, कमिशनरला नेऊन लटकवून ठेवला पाहिजे खरं म्हणजे उलटा. राजीनामा तर सोडाच, त्याची जबाबदारी कोण घेणार? हेच जर शिवसेनेचं सरकार असलं असतं तर ह्या विरोधी पक्षाने किती आरडाओरडा केला असता, किती भ्रष्टाचाराच्या गप्पा मारल्या असत्या. आता जबाबदारी कोण घेणार? राज्य सरकार म्हणून ईडी खात्याची जबाबदारी आहे की नाही? आणि मग त्या कमिशनरला शिक्षा नको द्यायला? जर अशा पद्धतीचं इतकी चुकीची मॅनेजमेंट होत असेल की ब्रिज जर जोडला जाऊ शकत नसेल
तो ब्रिज आता तोडावा लागेल कदाचित, तोडावा लागणार निधी वाया. म्हणजे ज्या पद्धतीने हे प्रशासन चाललंय महानगरपालिकेचं लूट चालू आहे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतकी अडवणूक चालू आहे, सामान्य नागरिकाचा तर कुठे आवाजच नाहीये. नगरसेवक नसल्यामुळे लोक जाणार आहेत कुठे, महानगरपालिकेत जा, कोण तुमची दखलच घेत नाहीये. प्रशासक माजलेत आणि मग शिवसैनिकांनी कोणी जर कानाखाली मारली तर त्याच्यावरती आरोप केले जातात, सरकारी कर्मचाऱ्यांना मारण होते म्हणून. अहो गटारं तुंबली आहेत, लोकांच्या घरात संडासाचं पाणी जात आहे, तक्रार करायची कुणाकडे? नगरसेवक नाहीये, काम करून घेणारा माणूस नाहीये, ही अशा पद्धतीची टेंडर्स काढली जात आहेत. आता दत्तक वस्ती योजना बंद झाली उद्या, तर हे कर्मचारी जाणार कुठे? आणि कोणी किती माणसं लावली याच्यावरती वॉच कोणाचं आहे? 25 लेबरचं पेमेंट काढलं जाईल, प्रत्यक्षात 5 लोक पण नसतील तिकडे. नगरसेवक होता, नगरसेवक बघत होता की किती माणसं साफ करतात, माझा विभाग साफ ठेवला पाहिजे की नाही त्याची जबाबदारी होती. ही आता कोणाची जबाबदारी आहे? छोट्या छोट्या सगळ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, मोठी टेंडर्स काढली जात आहेत, फक्त स्वकीयांचं भलं केलं जात आहे, मुंबई महानगरपालिकेला लुटलं जात आहे आणि सगळे आपापलं फक्त धंदे चालवून फक्त आमच्यावरती आरोप करायचा. सकाळी भ्रष्टाचाराने तट्ट पोट भरून घ्यायचं आणि आमच्यावरती येऊन आरोप करायचे. हे काम सध्या चालू आहे. सर मुंबईचाच विशेष सुरू आहे, त्यामुळे महालक्ष्मी रेस कोर्स वरती देखील आता एक ग्रीन पार्क जे आहे ते उभं राहणार आहे. तुमचे नेते आदित्य ठाकरे यांनी वारंवार त्याच्या विरोधात आवाज उठवला. बरोबर आहे, कारण याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हा विषय आम्ही घेतला होता उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये, त्यावेळेला ह्यांनी विरोध केला होता. रेसकोर्स मुंबईच्या बाहेर हलवता येणार नाही, इट इज अ हेरिटेज, हे हेरिटेज आहे. आज मग ह्यांना कसं हे सुचलं की आता तिथे करायचं? आम्ही बाळासाहेबांच्या नावाने एक असं पार्क बनवणार होतो की जे मुंबईचं आकर्षण ठरलं असतं. आता नाही बनवणार ते बाळासाहेबांच्या नावाने, आणि जे पार्क बनेल त्याला बाळासाहेबांचंच नाव द्यावं लागेल. त्यांना हे बाळासाहेबांचे नावं घेऊन जे सांगतात ना, आम्ही बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे घेऊन जातोय. आम्हाला बघायचंय की हे जर पार्क उभं राहणार असेल तर याला कोणाचं नाव देत आहेत. अजून याच्या बाबतीत काहीच ठरलेलं नाहीये, याच्यावरती चर्चा चालू आहे. मला असं वाटतं की आता ही 17 तारखेची कदाचित बैठक होईल, त्याच्यानंतर याच्यावरती अंतिम निर्णय घेतला जाईल. सर एक मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव सध्या आज मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे, कसं पाहता त्यामध्ये? हा प्रस्ताव आघाडी सरकारच्या काळातच तयार झाला होता, दुर्दैवाने त्यावेळेला सरकार पडलं, परंतु मी स्वतःच त्याच्यामध्ये होतो ही नावं बदलण्यासाठी. आणि ही जी लोकांना जी सवयीची नावं आहेत ही नावं द्यावी हा प्रस्ताव त्यावेळेपासून आहे. सर हिंदी महाराष्ट्र सरकार को पत्र लिखकर या मांग कर रहे हैं कि आचार संहिता जो लागू होने वाली है इसमें कुछ सिंगल विंडो बनाया जाए, इसके बारे में बताएं क्या है मांग आपकी? अभी आचार संहिता कभी भी शुरू हो सकती है, ऐसे समय में बहुत से त्योहार जो आते हैं, जो जयंती आती है वो बड़े पैमाने पे यहाँ पर महाराष्ट्र में उसको मनाया जाता है, लेकिन आचार संहिता के नाम पे लोगों को बहुत तकलीफ होती है. तो हमारा ये कहना है कि गवर्नमेंट से और इलेक्शन कमीशन से कि सिंगल विंडो सिस्टम बनाई जाए ताकि लोगों को ये परमिशन, क्योंकि आपको मालूम है अभी शिव जयंती आने वाली है जो तिथि के अनुसार अनुरूप होती है, आंबेडकर जयंती आने वाली है, रमजान चल रहा है, ऐसे सब जितने भी बड़े त्यौहार चल रहे हैं उनको कहीं आचार संहिता का फटका नहीं बैठना चाहिए, इसलिए हम सरकार से ये मांग कर रहे हैं. सर चुनाव में मुश्किल से 35 दिन का समय होगा जब पहले चरण का चुनाव होगा, लेकिन महाराष्ट्र विकास आघाड़ी में अभी भी गठबंधन में सीट बंटवारा नहीं हो पाया है, वंचित बहुजन आघाड़ी से कहीं कहीं सभी जगह पे ये बातचीत चल रही है. मुझे लगता है कि जल्द से जल्द ये बातचीत खत्म होके जितने भी महाआघाड़ी के जितने भी घटक पक्ष है वो सामने आके इसके बारे में आपको बताएंगे कि कौन से पार्टी के पास में कितनी सीटें हैं. ये सब अभी मुझे लगता है जल्द से जल्द खत्म होगा. सर महायुति में बीजेपी कहीं न कहीं डोमिनेंट नजर आ रही है, पिछली बार उन्होंने 24 सीट पर लड़े, इस बार वो
32 से ज्यादा सीट पर लड़ने की बात हो रही है, यहाँ तक कि कुछ उम्मीदवारों को शिवसेना के बीजेपी के सिंबल पर लड़ाने की बात हो रही है, इस पर क्या कहेंगे? हम तो पहले दिन से कह रहे हैं कि बीजेपी के सामने खड़े रह के बात करने की किसी की हिम्मत नहीं है, और जो अभी दिख रहा है, आप मुझे बताओ कि एकनाथ शिंदे जी के साथ में 13 MP गए, इन 13 MP को उनको फिर से उम्मीदवारी दी जाएगी ये गारंटी दिए बिना तो वो गए नहीं। उनको चुनके लाने की जिम्मेदारी भी एकनाथ शिंदे जी ने ली है। एकनाथ शिंदे जी ने यह कहा है कि ये 13 MP और 40 MLA और 10 इंडिपेंडेंट, इस सबको चुनके लाने की जिम्मेदारी मेरी है। इसमें से अगर एक भी कोई गिरता है तो मैं मेरे पद का त्याग पत्र दे दूंगा, मैं इस्तीफा दे दूंगा। ऐसी बातें उन्होंने ये 13 लोगों को और 40 लोगों को लेने समय की है। अब हमारा कहना है पहले तो 13 ये सीटें उन्होंने अपने पास रखनी चाहिए। जो मुश्किल दिख रहा है आपके माध्यम से जो दिख रहा है वो तो पहले चरण में ही उसका हिसाब हो जाएगा, फिर उस सेकेंड चरण में भी ये पता चलेगा कि ये 13 लोगों को चुन के लाने की ताकत एकनाथ शिंदे में है कि नहीं है। अब इसमें से कुछ लोग बीजेपी के कमल चिन्ह पे अगर लड़ते हैं तो ये बाला साहब का वारसा हो सकता है क्या? बाला साहब ने कभी ये सिखाया था क्या कि तुम शिवसैनिक बनो और चिन्ह बीजेपी का ले लो? ये बाला साहब तो ये नहीं सिखा के गए हैं। तो ये सब झूठे बातें कर रहे हैं कि बाला साहब का वारसा ये जो चुन के लाऊंगा। अभी देखना है कितने लोगों को चुन के, पहले 13 सीट तो जमा और 13 सीट रखो साथ में, फिर उसके बाद में चुनके लाने की हिम्मत करो। वो चुनके नहीं लाएंगे तो रेजिग्नेशन देने वाले हैं कि वो भी जुमला है। ये सब चीजें अभी आएगी। तो हमारा कहना ऐसा है कि शिवसेना जो वो ले गए हैं उसमें इनकी हिम्मत नहीं है कि बीजेपी के सामने डट के खड़े रहे के बोलने की कि हमको अगर 13 सीटें नहीं मिली तो हम ये गठबंधन तोड़ देंगे। थाने शिवसेना का गढ़ थाने आनंद दीघे का पहचान, वहां पर भी बातचीत हो रही थी, बीजेपी से बातचीत करनी पड़ रही है कि शिवसेना वहां पर लड़े? वही तो मैं कह रहा हूं कि थाना ये तो निगोशिएबल हो ही नहीं सकता है, क्योंकि स्वर्गीय दीघे साहब ने थाना को लेने के लिए उस वक्त युति दाव पे लगाई थी और उन्होंने कहा कि एक जगह ऐसी है जहां पर हम लड़ने के लिए तैयार है बीजेपी के साथ में, लेकिन हम देंगे नहीं। और बाला साहब ने ये कहा, अब जो बाला साहब ने लाई हुई सीट है, जो दिघे साहब ने लाई हुई सीट है, उस पर इनको रोकने के लिए मतलब बचाने के लिए ताकत लगानी पड़ रही है, तो इनको इनकी इतनी कितनी वैल्यू है वो पता चल रहा है आपको? सर मुंबई की उत्तर पश्चिम की सीट है जिस पर संजय निरुपम बहुत दावेदारी कर रहे हैं, लेकिन वहां उद्धव जी ने संजय निरुपम का MP बनने का सपना अधूरा ही रह जाएगा। नहीं कहता हूँ सर, संजय निरुपम ने जो है वो बीजेपी अशोक चव्हाण को जाके रात को मुलाकात की, ऐसी भी बात जानकारी सामने आ रही है, और अशोक चव्हाण का ये भी कहना है कि कांग्रेस के कई सारे नेता जो है वो बीजेपी के संपर्क में है। तो संजय निरुपम शायद बीजेपी से लड़ सकते हैं, शायद सिंधे गुट से लड़ सकते हैं। सर दूसरा ऐसा सवाल है कि फिलहाल बीजेपी जो है वो सूत्रों के हवाले से ये बात सामने आ रही है कि बीजेपी फिलहाल सर्वे कर रही है, बार बार सर्वे होने के बावजूद भी अपनी लिस्ट जो है वो बीजेपी अभी तक घोषित नहीं कर पा रही है, इसके पीछे क्या कारण हो सकता है? शायद उनको कॉन्फिडेंस नहीं होगा। दूसरा क्या कारण हो सकता है? कॉन्फिडेंस अगर होता तो इतने में लिस्ट डिक्लेयर हो जाती थी। बारामती मधुन सब जो आपने सिस्टम की बात की, शिवसेना शुरुआत से एकदम कठोर हिंदुत्व की लाइन पर काम करती है, कभी रमजान या ईद जैसे जो मौके आते हैं उसको लेकर उन्होंने कभी स्पेसिफिक डिमांड की? पहली बार ऐसा है कि आप उदाहरण दे रहे, त्योहार तो आते ही है समय समय पर, लेकिन उदाहरण के तौर पर आपने रमजान का भी जिक्र किया तो उसके लिए भी सहूलियतें दी जाए, आप का टिप्पणी आप पर भी की जाएगी। आप शायद भूलते हो कि बाला साहब ने जो सबसे उनका बड़ा प्रोग्राम होता है BKC में इज्तिमा, उसको परमिशन बाला साहब ने दी थी और वो भी 1 रुपए के भाड़े पे। बाला साहब ने कभी हमको ये नहीं सिखाया, हम लोग तो हिंदुत्व आज भी है और कल भी रहेंगे और हिंदुत्व के बारे में कोई कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे। लेकिन आप ये भूल रहे हो कि बाला साहब ने भी दिया था ये, इसका मतलब ये नहीं होता है कि हमने किसी को किसी के मेरे भी त्योहार है
उनके भी है, सबके ईसाई के होंगे, सिख के होंगे, सभी की मैंने मांग की हुई है। लेकिन बदली हुई शिवसेना में बार बार ये आरोप लगता है कि शिवसेना बदल गई है, मुस्लिम प्रेम की बात कही जाती है, जब लाइब्रेरी बनाने की बात थी, जब एक बार सड़क पर सामूहिक नमाज अदा कराई गई थी, तब से इस तरह की बातें शिवसेना पर आरोप लगता है। बाला साहब ने ये बातें कही थी, मैं उनका आज भी बाला साहब के विचारों का आदमी हूं। उन्होंने कहा था नमाज को हमारा विरोध नहीं है, सिर्फ रोड पे नहीं होना चाहिए, इसलिए उस वक्त बाला साहब ने FSI बढ़ा के दिया था मस्जिदों को, आपको शायद मालूम नहीं होगा, FSI बढ़ा के दिया था, बाला साहब विरोधी थे। आज भी हम लोग ये कह रहे हैं कि हर एक का धर्म अपने अपने घर में होना चाहिए, रास्ते पे नहीं। और हमारा हिंदुत्व, हम तो यही कहते हैं, हमारा हिंदुत्व हृदय में राम हाथ को काम, ये है। और किसी का घर जलाना नहीं है, किसी का घर में रोटी पकाना है। तो ये सब चीजें जो उद्धव साहब ने कही है, हम बाला साहब को भी फॉलो कर रहे हैं, उद्धव साहब को भी फॉलो कर रहे हैं। आप ये मत सोचो कि हिंदू तो हमने छोड़ा है, क्यों छोड़ेंगे हम लोग हिंदू, ऐसा कौन सा काम हमने किया जिसमें आप कह सकते हो कि हमने हिंदू तो छोड़ा है। सर पद्माकर वल्लभी ने आज बीजेपी ज्वाइन किया, कल ही मुलाकात हुई, आज बीजेपी उन्होंने ज्वाइन किया। किसने? पद्माकर वल्लभी पूर्व मंत्री है, 3 बार कांग्रेस के विधायक रहे, उत्तर महाराष्ट्र से आते हैं। ये बार बार ही कहा जा रहा है कि राहुल गांधी जहां जाते हैं वहां कांग्रेस को नुकसान ही होता है, और उसके बारे में मैं कैसे कहूं। उसके बाद उन्होंने दावा किया है कि आपकी पार्टी के बहुत सारे लोग संपर्क में हैं, कांग्रेस के बहुत सारे लोग संपर्क में हैं। ले जाओ जिनको ले जाना है ले जाओ, इतना होने के बावजूद भी उनको आज ये गारंटी नहीं कि वो जीतेंगे। देखो अभी तो गवर्नमेंट स्टडी थी, बीजेपी शिंदे गुट मिलके, उसके बावजूद अजीत पवार साहब को लिया, उनके बावजूद कांग्रेस को ले रहे, मतलब पूरी इतनी सब कोशिशें करने के बाद भी उनको ये गारंटी नहीं है कि हम लोग जीत सकते हैं। शिवसेना कितनी सीट पर लड़ना चाहती है, ऑफिशियल अलग अलग फिगर आते, कभी 20 कभी 22 कभी 23। देखो ये तो जो नेताओं ये सीट शेयरिंग के लिए बैठते हैं वही इसमें बता पाएंगे कि कितनी सीटें लड़ना चाहिए। हर एक पार्टी को लगता है कि मुझे ज्यादा से ज्यादा सीट लड़नी चाहिए, और वो हर एक पार्टी का हक भी है, लेकिन अल्टीमेटली सभी पार्टियों में जब बात बनती है तब आके वो लोगों के सामने बैठते हैं कि सीट से क्या हुआ, क्या अम्बेडकर की वजह से डिले हो रहा है, क्योंकि बार बार उनका मैं ऐसे बोलूंगा नहीं क्योंकि वो सब चर्चा में मैं नहीं हूं, लेकिन मुझे ऐसे लगता है कि हमको तो सब लोग चाहिए। संजय निरुपमान वर तुम्ही चर्चा करणार आहात का, त्यांना भेटणार आहात का, ते तुमचे माझे सहकारी, तुम्ही आता म्हणतात की त्यांना कुठूनही लढूयात, त्यांचं स्वप्न अधुरं राहणार आहे। नाही संजय निरुपमांना का भेटावं, ते तर विरोधातच बोलतायत। नाही ते महाविकास आघाडीचे घटक आहेत, महाविकास आघाडीचे घटक आहेत, तर त्यांनी त्यांच्या पक्षाकडे जाऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडायला पाहिजे ना, पब्लिक मध्ये नाही ना। तुम्ही म्हणता ते महाविकास आघाडी खराब करण्याचं काम करतायत, स्वप्न पूर्ण होईल का त्यांचं, स्वप्न पूर्ण होईल की नाही मी सांगू शकत नाही। तुम्ही म्हणतात की भाजपकडून लढावं किंवा मग शिंदे गटाकडून त्यांनी लढावं, असं त्यांचं एकंदर दिसत आहे। आता जसं ते मी सांगितलं की अशोक चव्हाणांना भेटले, आता अशोक चव्हाणांना भेटण्याचं कारण काय असेल, हेच असू शकतं ना, ते रस्ता विचारत असतील, आदर्श रस्ता कुठला आहे मन की बात भारतीय जनता पक्षाकडे जाण्याचा, काही मन की बात पण असू शकते, असू शकते। चलो ओके, यांचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी संजय निरुपम जे आहे ते लढण्यासाठी इच्छुक असल्याचं देखील म्हटलं जात आहे, भाजपच्या तिकिटावरती त्या मतदारसंघातून लढतील असं वाटतं? आम्ही आमचा उमेदवार ठरवलेला आहे, आता समोरून कोण येतंय मला माहित नाही, जो कोण येईल त्याला हरवण्याचं काम हे आमचं शिवसैनिकांचं आहे। मागच्या वेळेला संजय निरुपम कीर्तिकरांच्या विरोधात होते, त्यांना हरवण्याचं काम केलं, या वेळेला ते काँग्रेस सोडून कदाचित भारतीय जनता पक्षाकडनं येऊ शकतात, शिंदेकडनं येऊ शकतात, मला एवढंच माहिती आहे की त्यांना हरवायचं आहे जो कोण येईल तो। आता त्यांचं स्वप्न त्यांना अपुरंच ठेवायचं असेल तर कदाचित येतील। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।